नमस्कार इझी फूड विथ पूजा कृष्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भाजणीच्या पिठाची उकड काढून चकली बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी ही चकली झालेली तर अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी ही चकली बनते उकड काढण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच चकली अजिबात तेलकट न होण्यासाठी काय करायचं या सगळ्या टिप्स या व्हिडिओतून मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण चकलीची उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी गॅसवर एक कडे गरम करायला ठेवलेले या पसरट आकाराच्या कढईमध्ये आपण दोन वाटी इतकं पाणी घालून घेऊया आता ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे दोन चमचे इतकं पांढरं तीळ आता त्यामध्ये घालून घेऊया अर्धा चमचा इतकं जिरं त्यासोबतच अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता त्यामध्ये एक दीड चमचा इतकं लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घालून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा इतका ओवा हातावरती छान चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा चांगला फ्लेवर येतो आणि चकली ही पचण्यास सोपी पडते आता त्यामध्ये एक चमचा इतका आपण तेल घातलेलं आहे तेल हे फक्त एक चमचाच घालायचं जास्त तेल घातलं तर चकली ही तेलकट बनते आणि जास्त तेल सोडते जास्त तेल पिते म्हणून एकच चमचा मी तेल घातलेलं आहे दोन वाटीसाठी एक चमचा तेल घातलेलं आहे आता यामधल्या चमच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊन मीठ चेक करणार आहोत तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये भाजणी घालून घेऊया तर दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी भाजणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर भाजणी ही वाटीमध्ये चांगली दाबून दाबून भरलेली आहे पोकळ अशी भाजणी भरलेली नाही भाजणी घातल्यानंतर गॅस हा कमी करायचा कमी गॅसवर आपण ही भाजणी पिठामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत तर कमी गॅसवर एक दोन ते तीन मिनिट ही भाजणी मी मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पाण्यामध्ये ही भाजणी सर्व बाजूने चांगली मिक्स होईल हे पीठ चांगलं मिक्स होईल तर आता हे पीठ तुम्हाला कोरडं दिसत असलं तर परत आपण त्यामध्ये थोडंसं मळत असताना थोडं पाणी घालून चांगलं मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे पाच मिनिट चांगलं मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पीठ चांगलं एकसारखं दिसत आहे आता गॅस बंद करायचा आणि आपण यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ काढून घेणार आहोत तरी ते तुम्ही बघू शकता मऊ असं पीठ वाफरलेलं आहे आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया पीठ मळण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्यायचं चकलीसाठीची खमंग अशी भाजणी कशी करायची अगदी अचूक प्रमाणात तेलकट चकली न होण्यासाठी कुरकुरीत चकली बनण्यासाठी अगदी खमंग अशी भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर हे पीठ आता अगदी कोमटसर आहे पूर्ण गरम नाही थंड होत आलेलं आहे तर आता आपण हे पीठ चांगलं एकदाचं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता इतपत हे पीठ घट्टसर आहे तर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत पाणी हे थंडच वापरलेलं आहे पीठ कोमट आहे आणि त्यामध्ये थंड पाणी वापरून आपण हे मळून घेणार आहोत तर पीठ मळत असताना पूर्णपणे पातळ असं पीठ करायचं नाही सैलसरही पीठ करायचं नाही अगदी घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत त्यामुळे चकली ही चांगली काटेदार बनते चकलीला चांगले काटे सुटतात आणि ती चकली तेलात विरगळत नाही जास्त तेल पित नाही तुम्ही जर पीठ जास्त पातळ केलं तर ती ते चकली तेलात विरगळते आणि जास्त तेल पिते तर इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी वापरून हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण त्यामधला छोटासा गोळा तोडून त्याचा एक रोल बनवून घेऊया आता हा रोल आपण चकलीच्या साच्यामध्ये भरून घेणार आहोत चकलीच्या साच्यामध्ये रोल भरत असताना पीठ भरत असताना त्यामध्ये थोडीशीही जागा उरवायची नाही दाबून दाबून हे पीठ भरून घ्यायचं म्हणजे आपण त्यामध्ये जर गॅप राहिला त्यामध्ये हवा राहिली तर चकलीची तार ही सारखी सारखी तुटते म्हणून अशा प्रकारे पूर्णपणे दाबून आपण हे पीठ भरून घेणार आहोत म्हणजे चकलीची तार ही अजिबात तुटत नाही आणि चकली ही चांगली आपल्याला एकसारखी पाडता येते तर इथे आपण साच्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आता आपण याच्या चकल्या पाडायला घेऊया तर इथे मी पोळपाटावर चकल्या पाडून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेटवरतीही पाडू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चकली पाडत असताना पहिल्यांदा त्याचं टोक थोडंसं मिटून घ्यायचं म्हणजे चकली ही एकसारखी आपल्याला गोलाकार पाडता येईल तर इथे तुम्ही बघू शकता आपण पूर्ण चकली पाडली पण धागा अजिबात तुटलेला नाही चकलीची तार ही अजिबात तुटत नाही आणि कितीही वर धरला साचा कितीही वर धरला तर बघा ही तार तुटत नाही त्यासाठी पीठ हे परफेक्ट बनायला हवं तर इथे मी तुम्हाला उकड काढण्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे अशा पद्धतीने बनवलेली चकली ही अजिबात चकली बनवताना तुटत नाही तुम्ही बघू शकता तर आता ह्या चकल्या आपण तळायला घेऊया चकली तळत असताना तेल हे खूप कडकडीत असं गरम करायचं नाही किंवा खूप कोमडसर असं ठेवायचं नाही त्यामध्ये अशा पद्धतीने थोडंसं पीठ टाकल्यानंतर ते पटकन वर आलं पाहिजे इतपत आपण तेल गरम केलेलं आहे आता आपण यामध्ये चकली सोडून घेऊया तुम्हाला हाताने चकली सोडता येत नसेल तर तुम्ही झाऱ्यावर घेऊन सोडा किंवा उलताण्यावर घेऊन चकली सोडली तरीही चालेल चकली सोडत असताना तेलामध्ये भरपूर साऱ्या चकल्या सोडायच्या नाहीत म्हणजे तेलाचं तापमान हे कमी होतं आणि चकल्या चांगल्या भाजल्या जात नाही त्यामुळे चकल्या ह्या थोड्या थोड्या तेलामध्ये सोडायच्या चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचे भरपूर असे बुडबुडे तयार होतात कारण चकलीमध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचे भरपूर बुडबुडे असे तयार होतात चकली भाजल्यानंतर हे बुडबुडे कमी येतात चकली तेला सोडल्यानंतर तुम्ही चकली पटकन पलटवायला जाऊ नका एक दोन मिनिट चकली चांगली कडक होऊन द्यायची कडक झाल्यानंतर चकली पलटवायला घ्यायची लगेच चकली पलटवायला घेतली तर चकली ही तुटण्याची शक्यता असते तर इथे तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे कमी होत आलेले आहेत याचा अर्थ चकली भाजत आलेली आहे उकड काढून बनवलेली चकली ही भाजण्यास थोडासा वेळ लागतो पण ही चकली खूप सारी कुसकुशीत अशी बनते तर ही चकली आता आपण एक दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहोत हे बुडबुडे कमी होईपर्यंत भाजून घेणार आहोत कडक अशी चकली भाजून घ्यायची तुम्ही कमी चकली भाजली तर ती थोड्या वेळानंतर मऊ पडू शकते त्यामुळे पूर्ण चकली चांगली भाजून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता चकली किती कडक झालेली आता ही चकली आपण सेपरेट काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता चकलीमध्ये थोडंसुद्धाही तेल राहत नाही अगदी छान कुरकुरीत अशी ही चकली बनते इथे आपल्या सगळ्या चकल्या भाजून झालेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने उकड काढून चकली कशी बनवायची हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चकली खूप सारी कुसकुशीत झालेली आहे अगदी चकलीचा चुरा होतो इतकी चकली क्रिस्पी बनते याच्या अगोदर मी तुम्हाला भाजणीची चकली मोहन घालून कशी करायची ती सांगितलेली आहे तर आज आपण उकड घालून चकली बनवलेली आहे दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता खूप खमंग अशी ही कुसकुशी चकली तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच